नमो नमा विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण उपपद विभक्त यह धातवह धातूंची उपपद विभक्ती बघणार आहोत। हे तसं आपलं झालेलं आहे, आणखी पुढे आता या ठिकाणी उपपद विभक्त यह म्हणजे उत्तरपद असलेली जी विभक्ती आहे त्या विभक्तीनुसार आपल्याला या ठिकाणी शब्द लिहायचे आहे। जसं आता क्रियापद जे असेल, धातू जो असेल, त्या धातूनुसार आपल्याला या ठिकाणी विभक्तीचा वापर करायचा आहे। जसं आता या ठिकाणी कोणता धातू काय दिलेला आहे, गच्छन अगच्छन दिलेला आहे, म्हणजे गमधातू। गमधातूला कोणत्या विभक्तीची अपेक्षा असते, द्वितीया विभक्तीची अपेक्षा असते। म्हणजे गमधातू ज्या ज्या शब्दांसोबत येईल त्या आणि ज्याच्यासाठी येईल त्याची नेहमी द्वितीया विभक्ती करायची आहे। जसं आता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे, इथे तुम्हाला दिसत आहे स्क्रीनवर की काय म्हटलेलं आहे, पांडवा हा हस्तिनापुरम अगच्छन, पांडव हे हस्तिनापुराला गेले होते, आहे ना। कुठे गेले होते, हस्तिनापुरम, हस्तिनापूरला। म्हणजे ज्या ठिकाणी जायचं त्याची नेहमी काय करायची आहे, द्वितीया विभक्ती करायची आहे। जिथे जायचं त्याची नेहमी द्वितीया विभक्ती। मग आता अगच्छन म्हणजे कुठे जाणार आहे, हस्तिनापूर, म्हणून हस्तिनापूरची या ठिकाणी काय झाली, द्वितीया विभक्ती, हस्तिनापुरम, हस्तिनापुरम अशी द्वितीया विभक्ती झाली। म्हणजे गमधातू, गमधातू म्हणजे जाणे या अर्थी, जिथे जायचं त्याची नेहमी द्वितीया विभक्ती वापरायची आहे। मग द्वितीया गमधातूला नेहमी कोणत्या विभक्तीची अपेक्षा, द्वितीया विभक्तीची अपेक्षा। नंतर त्यानंतर कुप, कुप म्हणजे क्रोधित होणे। चतुर्थी, मग कुप या धातूला नेहमी चतुर्थीची अपेक्षा। माता शिशवे कदापि न कुप्यते, कुप्यते म्हणजे रागवणे, आई बाळाला कधीही रागवत नाही। मग आता कोणाला रागवत नाही, शिशवे। आता कुप्यते कोणासाठी वापरलेलं आहे, बाळासाठी वापरलं आहे, शिशूसाठी वापरलेलं आहे, म्हणून शिशू या शब्दाची चतुर्थी विभक्ती झाली शिशवे। म्हणून शिशू या शब्दाची चतुर्थी विभक्ती झाली शिशवे, कारण कुप्य, कुप्यते, कुपधातू वापरलेला आहे आणि कुपधातूला अपेक्षा आहे ती कोणत्या विभक्तीची, चतुर्थी विभक्तीची। ज्याला रागवते त्याची चतुर्थी विभक्ती किंवा ज्याला रागवत नाही त्याची चतुर्थी विभक्ती। म्हणजे कुपधातू हा ज्याच्यासाठी वापरलेला आहे त्याची चतुर्थी विभक्ती या ठिकाणी वापरायची आहे। मग त्यानंतर आहे क्रोध, क्रोध म्हणजे सुद्धा क्रोधित होणे, रागवणे या अर्थी, आणि ज्याच्यासाठी वापरलेला आहे त्याची नेहमी चतुर्थी। जसं स्वामिनी भृत्याय क्रुध्यती, भृत्य म्हणजे नौकर, मालकी ही नौकराला रागवते, कोणाला रागवते, नौकराला। ज्याला रागवायचं त्याची चतुर्थी विभक्ती, आणि भृत असा शब्द आहे आणि त्याची चतुर्थी झाली, भृत्याची चतुर्थी झाली भृत्याय। मग त्यानंतर आहे शब्द धातू दायच्छ, दायच्छ म्हणजे देणे, ज्याला द्यायचं त्याची नेहमी चतुर्थी, ज्याला द्यायचं त्याची चतुर्थी। शिष्याः गुरवे दक्षिणा यच्छन्तु, विद्यार्थी गुरूंना दक्षिणा देतात, कोणाला देतात, गुरूंना, म्हणून गुरुची चतुर्थी झाली गुरवे। जसं आपण म्हणतो ना शंकराय नमः, शिवाय नमः, म्हणजे ज्याला नमस्कार करायचे, ज्याला द्यायचं त्याची चतुर्थी विभक्ती वापरायची आहे। मग त्यानंतर कथ, कथ म्हणजे सांगणे, ज्याला सांगायचं त्याची चतुर्थी। अप्सरसौ देवेंद्राय वृत्तांतम अकथयत, मग अप्सरा हे देवेंद्राला संपूर्ण माहिती, वृत्तांत सांगत आहे, कोणाला सांगत आहे, देवेंद्र, म्हणून देवेंद्राची चतुर्थी झाली देवेंद्राय, या पद्धतीने आला। मग त्यानंतर आहे वीरम रक्ष, रक्ष धातू, रक्ष म्हणजे रक्षण करणे, ज्याची ज्याला ज्याचं रक्षण करायचं त्याची पंचमी, ज्याच्यापासून रक्षण करायचं त्याची पंचमी। मग आता या ठिकाणी कृष्ण संकटात आपादह गोपालान रक्षंती, कशातून रक्षण करत आहे, संकटातून, संकटातून रक्षण करत आहे, आणि म्हणून या ठिकाणी संकट या शब्दाची पंचमी झाली संकटात, ज्याच्यापासून रक्षण करायचं त्याची नेहमी पंचमी विभक्ती। मग त्यानंतर वी रम, रम म्हणजे रममाण होणे। मग आता या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे ना की काय पंचमी विभक्ती, त्वम
वृथा कलहात वीरम, तुम्ही खोट्या कलहात पासून रममाण होत आहे. म्हणून ज्याच्यासाठी वीरम शब्द वापरलेला आहे त्याची नेहमी पंचमी विभक्ती स्नेह. स्नेह सप्तमी विभक्ती, स्नेह म्हणजे प्रेम, आणि ज्याच्यासाठी वापरलेली आहे त्याची नेहमी सप्तमी विभक्ती करायची. वयम भ्रातृषु स्नेहेम, आम्ही भातृंसोबत प्रेमाचे संबंध आहे, म्हणून भातृषु सप्तमी विभक्ती. रुच म्हणजे आवडणे, ज्याला आवडते त्याची चतुर्थी विभक्ती. नरेंद्राय व्यायाम रोचते, कोणाला आवडते? नरेंद्र, म्हणून नरेंद्राची चतुर्थी. ज्याला आवडते त्याची चतुर्थी विभक्ती. स्पृह, स्पृह म्हणजे प्रेम, आणि गौरी कुंडलाय स्पृहती, गौरी ही कुंडलाय कुंडाची पूजा करते, तिला कुंड आवडते, म्हणून त्याची चतुर्थी विभक्ती. मग त्यानंतर गणेशाय मोदकम रोचते, कोणाला आवडते? गणेशाला, म्हणून गणेशाची चतुर्थी विभक्ती. गणेश मोदकेभ्य स्पृहती, याची सुद्धा, कारण त्याला मोदक आवडतात म्हणून ते सुद्धा त्याच्यावर प्रेम आहे त्याचं, म्हणून ते मोदकेभ्यची चतुर्थी विभक्ती. मग शिवाय बिल्वपत्र आणि रोचनते, शंकराला बेलाची पाने आवडतात, कोणाला आवडतात? शंकराला, म्हणून शंकराची चतुर्थी झाली. शिव बिल्वपत्रेभ्य स्पृहती, शंकराला बिल्वपत्र बेलाची पत्र खूप त्याच्यावर खूप प्रेम आहे. महालक्ष्मी कमलम रोचते, महालक्ष्मीला कमळाचं फूल आवडते, म्हणून महालक्ष्मी चतुर्थी विभक्ती झाली आहे. महालक्ष्मी इकारांत शब्द आहे, तिला तिचं प्रेम कमळावर आहे, म्हणून कमलाय स्पृहती. मग त्यानंतर इथे सुद्धा वाक्य तुम्हाला तयार कर, एष निखिल निखिलाय किम किम रोचते, निखिलाला काय काय आवडते? निखिलाय लड्डुकम रोचन्ते, किंवा लड्डुकाः रोचन्ते. निखिलाय शालां रोचते, निखिलाय पुस्तकानि रोचन्ते, निखिलाय गणित संस्कृते रोचते, गणित आणि संस्कृत आवडते, असं वाक्य तयार करायचं. एषः निखिलः निखिलाय लड्डुकाः रोचन्ते, शालां रोचन्ते. त्यानंतर जे दिलेलं आहे ते पूर्ण लिहायचं. मग नंतरचं वाक्य आहे, एषा काश्मीरा कस्मै कस्से स्पृहती, काश्मीराला काय आवडते? कशावर तिचं प्रेम आहे? काश्मीरा कंठहाराय स्पृहती, काश्मीरा शशकाभ्याम स्पृहती, काश्मीरा जलक्रीडायै स्पृहती, काश्मीरा वनवे स्पृहती. अशा पद्धतीने वाक्य तयार करायचं आहे, आणि ते वाक्य तयार करून वहीत व्यवस्थित लिहायचं आहे, आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर पाठवायचं आहे.